नमस्ते, कीर्तीज किचन मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण करणार आहोत सुकी मेथी भाजी। चला तर मग रेसिपी कडे। मेथीची भाजी करण्यासाठी मी इथे एक जोडी मेथी घेतलेली आहे, ती छान निवडून घेतली आणि थोडी पाण्यात भिजू द्यायची। पाण्यात भिजवल्याने काय होते, तिला जी माती असते ती निघून जाते आणि त्यानंतर 2 ते 3 पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायची। आता मी इथे 8 ते 10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे आणि त्या ठेचून घेतलेल्या आहे। ठेचून घेतलेला लसूण अगदी सुंदर आणि टेस्टी लागतो। तसेच मी इथे 7 ते 8 हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे, तुम्ही तिखटानुसार ती घेऊ शकतात। आणि इथे 2 मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहे। कढईत आपण 3 ते 4 स्पून तेल तापत ठेवलेले आहे, त्यात आपण जिरं मोहरी टाकणार आहोत। तेल तापले का नाही बघायचे। मोहरी 1 स्पून, जिरा 1 स्पून। मी थोडी इथे धना पावडर टाकत आहे, ती ऑप्शनल आहे। तसेच इथे किंचित हिंग टाकत आहे मी, कारण मेथीची भाजी तशी वातोळ असते। आणि लसूण, लसूण छान फ्राय होऊ द्यायचा 1 सेकंद। त्यात आम्ही हिरवी मिरची टाकत आहे। चिकन 1-2 मिनिट फ्राय झाल्यानंतर त्यात आपण कांदा टाकणार आहोत। कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन करायचा आहे। आपण आता 4 ते 5 मिनिट कांदा छान परतला गेलेला आहे, त्यात मी आता थोडीशी साखर टाकणार आहे। साखरेमुळे मेथीचे टेस्ट अगदी छान लागते, तुम्ही नक्की टाकून बघा। कडवटपणा असतो तो निघून जातो। तुम्ही अगदी थोडी साखर टाकली, तसेच मीठ टाकत आहे आणि थोडासा 1/2 स्पून हळद टाकणार आहोत आपण। छान कांद्याचे मिक्स करून घेऊया। परत कांदा 1 ते 2 मिनिट परतून घेऊया। आता आपण जी मेथी धुवून घेतलेली होती ती मेथी टाकून घेणार आहोत। मेथी ही टाकताना जास्त हे असते, शिजल्यावर ती कमी होते, त्यामुळे शक्यतो मोठीच कढई वापरावी। सर्व मेथी टाकून घेऊया। मेथी आता मी छान तेलात परतून घेतली, बघू शकता तुम्ही अगदी कमी क्वांटिटी होऊन गेलेली आहे। आता आपण हिला असंच शिजवणार आहोत, थोडं झाकण ठेवून देऊया। हे मुहूर्तच हिला पाणी सुटतं, त्यामुळे पाणी टाकायची गरज नाही, पण तुम्हाला आवश्यकता वाटली तर तुम्ही थोडेसे पाणी टाकू शकता। आता मी झाकण लावून शिजू देणार आहे। फक्त स्पून ठेवायचा नाही मेथी शिजताना, काढून घ्यायचा। मी आता झाकण काढून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकतात अगदी छान शिजली आहे। शिजली का नाही हे चेक करण्यासाठी दांडा असं दाबून बघायचा। मेथी निवडताना नेहमी थोडे दांडे राहू द्यायचे, त्यामुळे टेस्ट अगदी सुंदर लागते। आता मी अशीच थोडी भाजी काढून ठेवणार आहे, कारण माझ्या एका मुलाला बिना शेंगदाण्याच्या कुटाची अशीच आवडते आणि एकाला शेंगदाणा कुटा आवडतो। यातली मी थोडी काढून घेते आणि बाकी याच्यात शेंगदाणा कूट टाकणार आहोत। पण शेंगदाणा कूट टाकल्याने याची टेस्ट अजूनच छान लागते, त्यामुळे तुम्ही नक्की टाकून बघावा। आता मी यात शेंगदाणा कूट टाकत आहे। आता
आणि छान आपण परत शेंगदाणा कूट टाकून हलवून घेऊया. आपण आता शेंगदाणा कूट टाकून छान हलवून घेतलेले आहे. अशा पद्धतीने आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.